समोर स्क्रीन दिसते बँक फायनल अकाउंटचं स्टार्टिंगचं जे लेक्चर आहे ते आपण आज घेतोय. म्हणजे बँक फायनल अकाउंटचा जो फॉर्मॅट आहे तो कशा पद्धतीने आहे, त्यानंतर प्रत्येक हेडिंगच्या अंडर कोणते आयटम येणार, किती शेड्यूल्स असणार आहे, त्याबद्दल इंट्रोडक्शन लेक्चर जे आहे बँक फायनल अकाउंटचं ते आपण आज घेतोय. अकाउंटिंग फॉर बँकिंग कंपनीज, त्यामध्ये बँकिंग कंपनीजचं जे फायनल अकाउंट आहे ते आपण पाहतोय. तर फर्स्ट आपल्याला बॅलन्स शीटचा फॉर्मॅट जो आहे तो या पद्धतीने असणार आहे. बॅलन्स शीट ॲज ऑन वरती आपण नेहमीप्रमाणे डेट टाकणार आहोत. आणि हा जो फॉर्मॅट आहे तर ह्या फॉर्मॅटनुसार बॅलन्स शीटला 12 शेड्यूल्स येतात. पर्टिक्युलर शेड्यूल नंबर आपल्याला इथे कंपल्सरी काढायचा आहे कॉलम. त्यानंतर करंट इयर, करंट इयरमध्ये तुम्ही जेव्हा ॲक्च्युअल प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात तर त्यावेळेला इथे डेट येते. मग समजा तुमच्या ट्रायल बॅलन्सची डेट असेल 31 मार्च 2018, तर इथे येईल 31 मार्च 2018, आणि प्रिव्हियस इयरच्या जागेवर येईल 31 मार्च 2017, म्हणजे एक वर्ष मागची तारीख इथे टाकली जाते. आता तुम्ही स्टडी करत आहात त्यामुळे हा जो टॉपिक आहे तर इथे तुम्हाला प्रिव्हियस इयरच्या फिगर्स नाही दिल्या जाणार, पण ॲक्च्युअली ज्या वेळेला काम कराल तुम्ही प्रॅक्टिकल वर्क त्यावेळेला इथे तुम्हाला प्रिव्हियस इयरच्या ज्या फिगर्स आहेत त्या असणार आहेत. कंपॅरेटिव्हली आपण कंपॅरिझन करू शकतो की चालू वर्षी किती कॅपिटल आहे, मागच्या वर्षी किती होतं, चालू वर्षी किती रिझर्व आहे, मागच्या वर्षी किती होतं, त्यासाठी इथे फिगर्स असणार. परंतु आता सध्या मात्र इथे कोणत्याही फिगर्स नसणार आहे. हा बॅलन्स शीटचा फॉर्मॅट आहे. बॅलन्स शीटच्या फॉर्मॅटमध्ये आधी लायबिलिटी साईडने सुरुवात होते. लायबिलिटी साईडला पहिला आयटम असणार आहे कॅपिटलचा, त्याला आपण शेड्यूल नंबर 1 म्हणतो. त्यानंतर दुसरा आयटम असणार रिझर्व अँड सरप्लसचा, शेड्यूल नंबर 2. तिसरा आयटम डिपॉझिट्सचा, हे डिटेलमध्ये मी तुम्हाला पुढे सांगते पुन्हा. तिसरा आयटम डिपॉझिटचा, डिपॉझिटला शेड्यूल नंबर 3 लिहायचा. चौथा आयटम बॉरिंग्स, बॉरिंगला शेड्यूल नंबर 4. आणि अदर लायबिलिटीज अँड प्रोव्हिजन्स शेड्यूल नंबर 5. त्यानंतर लायबिलिटी साईडची बेरीज होते. शेड्यूल नंबर 6 पासून ॲसेट साईड चालू होते, 6 ते 11. 6 नंबरला कॅश इन हँड अँड विथ रिझर्व बँक ऑफ इंडिया. त्यानंतर 7 नंबरला बॅलन्स विथ अदर बँक, मनी ॲट कॉल अँड शॉर्ट नोटीस. 8 नंबरला सर्व इन्व्हेस्टमेंट्स असणारे. 9 नंबरला ॲडव्हान्सेस. 10 नंबरला फिक्स ॲसेट आणि 11 नंबरला अदर ॲसेट. नंतर अदर ॲसेट साईडची बेरीज केली जाते. त्यानंतर कंटिंजंट लायबिलिटी, हे 12 नंबरचं शेड्यूल आहे. आणि बिल्स फॉर कलेक्शन, याला शेड्यूल नंबर नाही आहे, परंतु बिल्स फॉर कलेक्शन नावाचा जर आयटम आला तर ती अमाऊंट आपल्याला इथे लिहायची असते. हा बॅलन्स शीटचा फॉर्मॅट आहे. मग आपण बॅलन्स शीटच्या फॉर्मॅटमध्ये जेवढे शेड्यूल्सचे नंबर दिलेले आहेत तेवढे शेड्यूल्स आपल्याला आखायचे असतात. आता तुम्ही आखताना समजा तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही सेपरेट सेपरेट शेड्यूल आखले तरी चालू शकतात. आणि समजा तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही डायरेक्ट उजव्या बाजूला 2 समास आखायचे. एक करंट इयरसाठी असतो आणि प्रिव्हियस इयरसाठी कॉलम असतो. त्यातला जो प्रिव्हियस इयरचा आहे म्हणजे सगळ्यात शेवटी जो कॉलम राहील तो आपल्याला वापरायचा नाहीये. आपण जो करंट इयरचा कॉलम आहे तोच वापरणार आहोत. मग डायरेक्ट समास आखायचा आणि नंबरिंग करायचं. शेड्यूल नंबर 1, शेड्यूल नंबर 2, शेड्यूल नंबर 3 असं डायरेक्ट नंबरिंग करत चालायचं. तसं केलं तरी चालेल. आणि मग नंतर तुम्हाला संपूर्ण पेपर सॉल्व केल्यानंतर जर वेळ उरला तर मग तुम्ही तिथे शेड्यूल्सची नावं द्या, आडव्या रेषा मारा, पर्टिक्युलर रुपीज वगैरे काय लिहायचं असेल ती लिहा. आणि जर वेळ नसेल तर तुम्ही नंबरिंग केलं तरी चालू शकतं, पण शक्यतो वेळ असेल तर नावं द्या. हे आहे तुमचं बॅलन्स शीटचं फॉर्मॅट. त्यानंतर प्रॉफिट अँड लॉसचं जो फॉर्मॅट आहे तो या पद्धतीने आहे. कॉलम सेम असणार आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, त्यानंतर फॉर द इयर एंडेड तारीख असणार आहे, त्यानंतर पर्टिक्युलर शेड्यूल नंबर, करंट इयर आणि प्रिव्हियस इयर. करंट इयरच्या तिथे ट्रायल बॅलन्सनुसार तारीख येईल, प्रिव्हियस इयरच्या तिथे पण ट्रायल बॅलन्सनुसार तारीख येईल. आता जे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे ते स्टेटमेंट ते 4 सेक्शनमध्ये डिवाईड केलेलं आहे. पहिला सेक्शन आहे इन्कमचा, दुसरा सेक्शन आहे एक्सपेंडिचरचा, तिसरा सेक्शन आहे प्रॉफिट अँड लॉसचा आणि चौथा सेक्शन आहे अप्रोप्रिएशनचा, म्हणजे नफ्याच्या विभागणीचा. जो पहिला सेक्शन आहे इन्कम, तर ट्रायल बॅलन्समध्ये क्रेडिट साईडला जे आयटम असतात त्यातून आपण ह्या पोस्टिंग करतो. त्यात पहिलं हेडिंग आहे इंटरेस्ट अर्न, त्याला नंबर आहे शेड्यूल नंबर 13. इंटरेस्ट अर्न, अर्न म्हणजे इन्कम. आपल्याला इंटरेस्ट मिळणार असेल, मिळाला असेल,
ते आपण या शेड्यूलला दाखवतो. त्यानंतर अदर इन्कम, इंटरेस्ट सोडून इतर स्वरूपात जर काही इन्कम असेल तर ते आपण अदर इन्कमला दाखवतो. त्याला 14 नंबरचं नंबरिंग केलेलं आहे, शेड्यूल नंबर 14. हे डिटेल्समध्ये मी पुढे पुढे तुम्हाला सांगणार आहे. नंतर याची बेरीज केली जाते, त्यातून एक्सपेंडिचर मायनस केले जातात. एक्सपेंडिचरमध्ये जे हेडिंग आहेत त्यात पहिलं आहे इंटरेस्ट एक्सपेंडेड ऑर पेड 15 नंबरला. डेबिट साईडला जर इंटरेस्ट आला असेल, इंटरेस्ट ऑन डिपॉझिट किंवा नुसतं इंटरेस्ट नावाने, तर ते आपण 15 नंबरला दाखवतो. त्यानंतर ऑपरेटिंग एक्सपेन्सेस, ऑपरेटिंग एक्सपेन्सेसला आपण काय दाखवतो तर बँक चालवण्यासाठी येणारे सर्व खर्च इंटरेस्ट सोडून ते सर्व ऑपरेटिंग एक्सपेन्सेसला येतात. उदाहरणार्थ ऑडिट फी असेल, त्यानंतर रेंट, रेट, टॅक्सेस, इन्शुरन्स, त्यानंतर रिपेअर्स असतील, डिप्रिसिएशन असेल, किंवा ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस असेल, डायरेक्टर फी असेल, सॅलरीज असेल, वेजेस असेल, प्रिंटिंग, स्टेशनरी, पोस्टेज, टेलिग्राम, म्हणजे बँक चालवण्यासाठी इतर येणारे सर्व खर्च ते 16 नंबरला ऑपरेटिंग एक्सपेन्सेसला दाखवले जातात. आणि प्रोव्हिजनमध्ये RDD आपण जी कॅल्क्युलेट करणार आहोत त्याचा सेकंड इफेक्ट आणि प्रोव्हिजन फॉर टॅक्सचा सेकंड इफेक्ट असे दोन आयटम प्रोव्हिजनमध्ये येतात. त्याला नंबरिंग नाही आहे. मग एक्सपेन्सेसची बेरीज केली जाते, ती टोटल एक्सपेंडिचर समोर लिहिली जाते. त्यानंतर टोटल इन्कममधून टोटल एक्सपेंडिचर मायनस करून जी फिगर येईल ती प्रॉफिट फॉर द इयर समोर दाखवली जाते. त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस ब्रॉड डाऊन, म्हणजे ट्रायल बॅलन्समध्ये तुम्हाला जर मागच्या वर्षीचा काही प्रॉफिट दिलेला असेल तर तो यासमोर दाखवला जातो. त्यानंतर या दोन्ही प्रॉफिटची बेरीज केली जाते, म्हणजे मागच्या वर्षीचं प्रॉफिट आणि करंट इयरचं प्रॉफिट, ह्या दोन्ही प्रॉफिटची काय केली जाते, बेरीज केली जाते. ती बेरीज टोटल प्रॉफिट समोर दाखवली जाते. आता जो करंट इयरचा प्रॉफिट येईल, म्हणजे इन्कम मधून एक्सपेंडिचर मायनस करून, त्या फिगरवर 20% स्टॅट्युटरी रिझर्व कॅल्क्युलेट केला जातो. 20% ट्रान्सफर टू स्टॅट्युटरी रिझर्व, 20% कॅल्क्युलेट केला जातो. तो स्टॅट्युटरी रिझर्व म्हणजे नियमात्मक राखीव निधी म्हणून बाजूला ठेवला जातो. त्यानंतर तुमच्या टोटल प्रॉफिटमधून जे काही अप्रोप्रिएशनला असेल ते मायनस करून जो येईल तो असणार आहे नेट प्रॉफिट फॉर द इयर कॅरीड डाऊन. तो या ठिकाणी दाखवला जातो, नेट प्रॉफिट फॉर द इयर कॅरीड डाऊन, तो या ठिकाणी दाखवला जातो. मग बघा, या पद्धतीने तुमचं प्रॉफिट अँड लॉसचं स्टेटमेंट असणार आहे. आणि शेवटी परत तुमची जी टोटल प्रॉफिटची टोटल असेल ती खाली प्रॉफिट अँड लॉसच्या स्टेटमेंटची टोटल म्हणून दाखवली जाते. आता अप्रोप्रिएशनमध्ये फक्त स्टॅट्युटरी रिझर्व येतो का, तर नाही. स्टॅट्युटरी रिझर्व प्रत्येक प्रॉब्लेमला कंपल्सरी येतो. जरी सांगितला नसेल तरी आपण सेल्फ ऍडजस्टमेंट करायची असते की 20% स्टॅट्युटरी रिझर्व कॅल्क्युलेट करायचा असतो. या व्यतिरिक्त अप्रोप्रिएशनला ट्रान्सफर टू रिझर्व फंड किंवा प्रपोज डिव्हिडंड, इंटरिम डिव्हिडंड असे आणखी काही ऍडजस्टमेंट्स येऊ शकतात. त्याचे इफेक्ट आपल्याला अप्रोप्रिएशनला द्यावे लागतील, पण सध्या फक्त स्टॅट्युटरी रिझर्व जो कंपल्सरी असतो प्रत्येक प्रॉब्लेममध्ये तो मी इथे दाखवलेला आहे. आता आपण प्रत्येक शेड्यूल वाईज एक एक आयटम बघू डिटेल्समध्ये. बघा, फर्स्ट शेड्यूल आहे कॅपिटलचं. कॅपिटलला सर्व प्रकारचं कॅपिटल घेतलं जातं. कॅपिटलमध्ये फर्स्ट ऑथोराइज कॅपिटल असतं, त्यालाच आपण नॉमिनल कॅपिटल किंवा रजिस्टर्ड कॅपिटल असं देखील म्हणतो. पण ऑथोराइज कॅपिटल आपण कॅल्क्युलेशनला घेत नाही. या पद्धतीने तुम्हाला दोन कॉलम्स करायचे आहेत, एक प्रिव्हियस इयरचा असणार आहे आणि एक करंट इयरचा असणार आहे. तर हा जो कॉलम आहे हाच फक्त तुम्हाला वापरायचा आहे, हा ब्लँक ठेवायचा. मग तुमचा तुमचं कॅपिटल 8 लाख असेल तर इथे 8 लाख रुपये दाखवायचे, त्याच्या खाली दोन रेषा मारायच्या, ते कॅल्क्युलेशनला घ्यायचं नाही. आता कॅपिटल तुम्हाला इक्विटी असू शकतं, प्रेफरन्स असू शकतं. एखाद्या प्रॉब्लेमला दोन्ही असतील, एखाद्या प्रॉब्लेमला फक्त इक्विटी असेल, त्याप्रमाणे त्याचं पोस्टिंग करायचं, पण ते कॅल्क्युलेशनला घ्यायचं नाही. त्यानंतर इश्यूड कॅपिटल, त्यानंतर सबस्क्राईब कॅपिटल. तुम्ही SY ला असताना कंपनी लॉ मध्ये बघितलेले भांडवलाचे प्रकार, त्यामध्ये विक्रीस काढलेलं, विकले गेलेलं, या पद्धतीने जे भांडवलाचे प्रकार होते त्यानुसार आपण इथे इश्यू केलेलं कॅपिटल जे असेल ते दाखवलं जातं. सगळ्याच प्रॉब्लेममध्ये असं डिटेल्समध्ये असेल असं नाहीये. काही प्रॉब्लेममध्ये फक्त ऑथराइज कॅपिटल असेल आणि ट्रायल बॅलन्समध्ये तुम्हाला शेअर कॅपिटल नावाने कॅपिटल दिलं असेल तर ते डायरेक्ट पोस्टिंग करायचं. मग एवढं डिटेल्समध्ये लिहिण्याची गरज नाहीये.
मग समजा तुम्हाला ट्रायल बॅलन्स मध्ये क्रेडिट साइडला शेअर कॅपिटल दिलेला असेल 6,000 इक्विटी शेअर ऑफ 100 इच, मग तुम्ही डायरेक्ट ऑथराइज कॅपिटल लिहिल्यानंतर डायरेक्ट लिहायचं इशूड अँड सबस्क्राईब कॅपिटल, आणि डायरेक्ट लिहा 6,000 इक्विटी शेअर ऑफ 100 इच 6,00,000 रुपये अमाऊंटमध्ये लिहायचं, आणि तेवढीच काय येईल टोटल येईल. आता समजा प्रॉब्लेममध्ये तुम्हाला अनपेड किंवा कॉल्स इन एरियर्स दिलेले असतील ट्रायल बॅलन्समध्ये डेबिट साईडला, तर ते इथे पोस्टिंग करायचे असतात. म्हणजे तुमच्या कॅपिटलमधून जेवढे अनपेड असतील कॉल्स किंवा एरियर्स असतील ते मायनस करायचे, आणि मायनस करून आउटरला फिगर दाखवायची, नंतर तुमची टोटल करायची. हा कॉलम ब्लँकच राहणार आहे, फक्त हा कॉलम वापरायचा शेड्यूलचा. हा कॉलम जो आहे तो प्रिव्हियस इयरचा आहे, तो वापरायचा नाही. मग पहिलं शेड्यूल असणार आहे आपलं कॅपिटलचं, त्याला सर्व प्रकारचे कॅपिटल पोस्टिंग करायचे, ऑथराइज कॅपिटल कॅल्क्युलेशनला घ्यायचं नाही. त्यानंतर दुसरं शेड्यूल आहे रिझर्व अँड सरप्लसचं. यामध्ये सर्व प्रकारचे रिझर्व येतात, फक्त प्रॉव्हिडंट फंड पेन्शन फंड सोडून जे वर्कर्सचे आहेत ते येत नाही, कंपनीचे स्वतःचे जे असतात ते फक्त येतात. त्यामध्ये स्टॅटरी रिझर्व जो कंपल्सरी आपल्याला प्रत्येक प्रॉब्लेममध्ये कॅल्क्युलेट करायचा आहे 20% ऑन करंट इयर्स प्रॉफिट, देन कॅपिटल रिझर्व, शेअर प्रीमियम अँड अदर रिझर्व. मग कुठलाही रिझर्व असेल, रिझर्व फंड, जनरल रिझर्व, तर ते सर्व रिझर्व इथे येतील. डिबेंचर रिडम्पशन रिझर्व, ते सर्व रिझर्व इथे येतील, किंवा डिव्हिडंट इक्विलायझेशन रिझर्व. फक्त प्रॉव्हिडंट फंड आणि पेन्शन फंड इथे येणार नाही. त्यानंतर आपण जो लास्टला नेट प्रॉफिट कॅल्क्युलेट करणार आहोत तो देखील इथे पोस्टिंग करायचा आहे. मग हे शेड्यूल असं आहे की याची बेरीज आपण सर्व प्रॉब्लेम संपल्यानंतर करतो, कारण की याला लास्टला आपल्याला प्रॉफिट ट्रान्सफर करायचा असतो, आणि त्यानंतरच 2 नंबरच्या शेड्यूलची बेरीज होते. सगळ्यात शेवटी या शेड्यूलची बेरीज केली जाते. मग 2 नंबरचं शेड्यूल आहे तुमचं रिझर्व अँड सरप्लसचं. त्यानंतर 3 नंबरचं शेड्यूल आहे डिपॉझिट्स. बँकेचं जे प्राथमिक कार्य आहे ठेवी स्वीकारणे आणि कर्ज वाटप करणे, तर ठेवी स्वीकारणे मग सर्व प्रकारच्या ज्या ठेवी आहेत त्यामध्ये फिक्स डिपॉझिट असेल, करंट असेल, सेव्हिंग बँक अकाउंट किंवा डिपॉझिट असेल, डिमांड डिपॉझिट. बघा 5 नंबरचं शेड्यूल आपण पाहतोय अदर लायबिलिटीज अँड प्रोव्हिजनचं. अदर लायबिलिटीज अँड प्रोव्हिजनला ज्या लायबिलिटीज आहेत परंतु इतर हेडिंगमध्ये बसत नाही, त्या आपण सर्व इथे पोस्टिंग करणार आहोत. त्यानंतर पुढचा आयटम आहे पेन्शन फंड किंवा प्रॉव्हिडंट फंड जो वर्कर्सचा असतो, जो आपण रिझर्व अँड सरप्लसला घेऊ शकत नाही, तो देखील इथे पोस्टिंग होतो. त्यानंतर प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन, प्रपोज्ड डिव्हिडंड, अनक्लेम डिव्हिडंड. आता प्रपोज डिव्हिडंड अनक्लेम डिव्हिडंड काय आहे, तर डायरेक्टर्सने डिव्हिडंड डिक्लेअर केला समजा 8% ऑन इक्विटी शेअर कॅपिटल, मग कॅपिटलवर 8% डिव्हिडंड कॅल्क्युलेट करायचा, त्याला प्रपोज डिव्हिडंड असं म्हणतात. आणि समजा ट्रायल बॅलन्समध्ये काही डिव्हिडंड पेड केला असं दिलेलं असेल डेबिट साईडला, तर तो प्रपोज डिव्हिडंडमधून मायनस करून जेवढा शिल्लक राहील तो अनपेड किंवा अनक्लेम डिव्हिडंड म्हणून दाखवला जातो. दोन्ही एकाच प्रॉब्लेममध्ये येतील असं नाही आहे, दोन्ही पैकी एक येईल, परंतु मॅक्झिमम किती आयटम येतात त्यासाठी हे लिहिलेले आहेत. त्यानंतर पुढचं आहे रिबेट ऑन बिल डिस्काउंटेड. रिबेट ऑन बिल डिस्काउंटेड काय कन्सेप्ट आहे, तर तुम्हाला 12वीला बिल ऑफ एक्सचेंज होतं, बिल ऑफ एक्सचेंजमध्ये डिस्काउंटेड बिल ही एक कन्सेप्ट होती. म्हणजे बँक दोन व्यक्ती असतील, दोघांमध्ये व्यवहार झाला आणि एकाने दुसऱ्याकडनं माल खरेदी केला आणि त्याने रोख पैसे न देता काय केलं, तर बिल ऍक्सेप्ट केलं. मग बिल 2-3 महिन्यांचं असतं. ज्याने कोणी माल विकलेलं असेल त्याला जर पैशाची गरज लगेच भागवायची असेल तर तो काय करतो, तर ते बिल बँकेमध्ये डिस्काउंट करतो. मग समजा 3 महिन्यांचं बिल असेल, बँकेमध्ये डिस्काउंट केलं, समजा 5,000 बिल आहे आणि त्यावर बँकेने 100 रुपये चार्जेस कट करून उरलेले 4,900 रुपये जो
बिलाचा मालक होता त्याला दिले, तर मग 100 रुपये जे आहेत ते बँकेने चार्जेस म्हणून कट केलेले आहे. परंतु जो ज्याने बिल ऍक्सेप्ट केलेलं होतं त्याने जर वेळेच्या अगोदर म्हणजे 3 महिन्यांच्या अगोदर जर ते बिलचे पैसे पेड केले बँकेमध्ये, तर बँक त्याला त्या डिस्काउंटवर पुन्हा सूट देते, त्याला रिबेट ऑन बिल डिस्काउंटेड असं म्हणतात. ही ॲडजस्टमेंट 100% प्रत्येक प्रॉब्लेममध्ये असते. त्याचा जो पहिला इफेक्ट आहे तो पहिला इफेक्ट आपण इंटरेस्ट अँड डिस्काउंट नावाचा जो आयटम असणार आहे, किंवा डिस्काउंट सेपरेट असेल आणि इंटरेस्ट सेपरेट असेल, तर डिस्काउंटमधून आपण तो मायनस करणार आहोत 13 नंबरच्या शेड्यूलला इंटरेस्ट अर्नला. आणि त्याचा सेकंड इफेक्ट जो आहे तो 5 नंबरच्या शेड्यूलला द्यायचा रिबेट ऑन बिल डिस्काउंटेड या नावाने. त्यानंतर प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशनसुद्धा ॲडजस्टमेंटमध्ये दिलेले असणार आहे. त्याचा जो पहिला इफेक्ट आहे तो पहिला इफेक्ट आपण देणार आहोत, पहिला इफेक्ट आपण त्याचा देणार आहोत तो प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन म्हणून 5 नंबरच्या शेड्यूलला. आणि दुसरा इफेक्ट जो आहे तो आपल्या प्रॉफिट अँड लॉसच्या स्टेटमेंटला, जिथे प्रोव्हिजन शब्द आहे त्या प्रोव्हिजन शब्दाच्या समोर आपल्याला दाखवायचा आहे RDD आणि टॅक्स दोन्ही अमाऊंट प्लस करून. तर ह्या ज्या आहेत ह्या सर्व 5 नंबरपर्यंतचे जे शेड्यूल्स आहेत ते सर्व शेड्यूल जे आहेत ते लायबिलिटी साईडचे, म्हणजे यांचे जे आयटम आहेत ते सगळे ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट साईडला असणार आहे. ट्रायल बॅलन्सची डेबिट साईड आपण पाहायची नाही. जोपर्यंत हे सर्व आयटम पोस्टिंग होत नाही तोपर्यंत ट्रायल बॅलन्सची डेबिट साईड पाहायची नाही. पूर्ण क्रेडिट साईडलाच हे आयटम असणार आहे. क्रेडिट साईडवरूनच याची पोस्टिंग करायची आहे. त्यानंतर आता ॲसेट साईड सुरू होते. ॲसेट साईडला पहिला आयटम आहे कॅश इन हँड अँड कॅश विथ RBI. जे नाव आहे शेड्यूलचं त्या नावाप्रमाणेच दोन आयटम जे आहेत ते इथे पोस्टिंग होणार. एक होणार कॅश इन हँड आणि दुसरं होणार कॅश विथ RBI. या दोन आयटम व्यतिरिक्त कोणत्या आयटम इथं पोस्टिंग होणार नाही आणि त्यावर कोणत्याही प्रकारची ॲडजस्टमेंट नसते. कॅश इन हँड आणि कॅश विथ RBI ट्रायल बॅलन्सच्या डेबिट साईड आता सुरू झालेली आहे. ॲसेट साईड आहे त्यामुळे ट्रायल बॅलन्सची डेबिट साईड चेक करायची आणि त्यावरून याची पोस्टिंग करायची. त्यानंतर 7 नंबरचं जे शेड्यूल आहे ते आहे बॅलन्स विथ अदर बँक मनी ॲट कॉल अँड शॉर्ट नोटीस. यामध्ये RBI सोडून इतर बँकेमध्ये जर कॅश असेल तर त्या सर्वांचा इफेक्ट या शेड्यूलला येतो. मी फॉर एक्झाम्पल म्हणून कॅश इन SBI म्हटलं आहे, पण कॅश इन सेंट्रल बँक, कॅश इन बँक ऑफ महाराष्ट्र, कॅश इन पंजाब नॅशनल बँक, कुठल्याही बँकेमध्ये पैसे असतील फक्त RBI सोडून, तर त्या सर्वांचे इफेक्ट्स हे 7 नंबरच्या शेड्यूलला द्यायचे असतात. त्यानंतर नुसता कॅश अँड बँक नावाने जर आयटम आला तर तो देखील 7 नंबरच्या शेड्यूलला दाखवायचा असतो. त्यानंतर मनी ॲट कॉल अँड शॉर्ट नोटीस हा ठराविक याच नावाने आयटम येईल. मनी ॲट कॉल अँड शॉर्ट नोटीस तो देखील 7 नंबरच्या शेड्यूलला दाखवायचा असतो. 7 नंबरच्या शेड्यूलवर कोणतीही ॲडजस्टमेंट नसते. त्यानंतर 8 नंबरचं शेड्यूल आहे इन्व्हेस्टमेंटचं. इन्व्हेस्टमेंटला सर्व प्रकारच्या गुंतवणुकी ज्या आहेत त्या इन्व्हेस्टमेंटच्या शेड्यूलला येतील. म्हणूनच तर इन्व्हेस्टमेंट नावाने एखादं आयटम येईल. गव्हर्नमेंट सिक्युरिटीज, गव्हर्नमेंट बॉन्ड्स, शेअर्समध्ये गुंतवणूक असेल, शेअर्स मात्र ट्रायल बॅलन्समध्ये डेबिट साईडला आले पाहिजे. किंवा डिबेंचर्समध्ये गुंतवणूक असेल, डिबेंचर्स पण ट्रायल बॅलन्समध्ये डेबिट साईडला आले पाहिजे. त्यानंतर गोल्डमध्ये गुंतवणूक असेल किंवा गोल्ड बिलियन असेल, सिल्वर बिलियन असेल, सुवर्णपत्र वगैरे, तर ते सर्व इन्व्हेस्टमेंटमध्ये येतात. इन्व्हेस्टमेंटवर एकच ॲडजस्टमेंट असते, इन्व्हेस्टमेंटचं रिव्हॅल्युएशन होऊ शकतं. आणि रिव्हॅल्युएशन झालं तर इन्व्हेस्टमेंटची किंमत जर कमी झाली तर त्याचा इफेक्ट दाखवायचा आहे, परंतु जर किंमत वाढली तर त्याचा इफेक्ट मात्र दाखवायचा नाही. कमी झाली तर दाखवायचा, वाढली तर दाखवायचं नाही. मग समजा फॉर एक्झाम्पल तुम्हाला इन्व्हेस्टमेंट दिलेली असेल 4 लाख रुपये ट्रायल बॅलन्समध्ये आणि ॲडजस्टमेंटमध्ये सांगितलं असेल की इन्व्हेस्टमेंट रिव्हॅल्यू झाली 3,90,000 तर 3,90,000 रुपये म्हणजे 10,000 इन्व्हेस्टमेंटची व्हॅल्यू कमी झालेली आहे. तर तुम्ही 10,000 रुपये कमी झाले, मायनस झाले म्हणून लॉस ऑन रिव्हॅल्युएशन या पद्धतीने इफेक्ट दाखवू शकतात. परंतु जर समजा फायदा झाला म्हणजे 4 लाखाची इन्व्हेस्टमेंट 4,50,000 झाली किंवा 4,10,000 झाली तर त्याचा इफेक्ट दाखवायचा नाही. कमी झाली तर दाखवायचा, वाढली तर दाखवायचा नाही. एवढी एकच ॲडजस्टमेंट
इन्व्हेस्टमेंटवर असते. त्यानंतर 9 नंबरचं शेड्यूल आहे ॲडव्हान्सेसचं. ॲडव्हान्सेसला आपण कॅश क्रेडिट, बँक ओव्हरड्राफ्ट, लोन या पद्धतीचे जे आयटम असतील ते पोस्टिंग करतो. त्यावर कॉमन ॲडजस्टमेंट असते RDDची. त्यानंतर बिल पर्चेस अँड डिस्काउंटेड नावाचा आयटम असेल तर तो देखील ॲडव्हान्सेसला पोस्टिंग केला जातो. आणि नुसता ॲडव्हान्सेस नावाने एखादा आयटम आला असेल तर तो पोस्टिंग केला जातो. आता लोन, कॅश क्रेडिट अँड ओव्हरड्राफ्ट कधी कधी सेपरेट येतील, कधी कधी एकत्र येईल नाव. मग जर समजा सेपरेट आले, लोन सेपरेट आलं, कॅश क्रेडिट सेपरेट आला आणि ओव्हरड्राफ्ट सेपरेट आला, तर RDD जी आहे ती लोनमधून मायनस करायची असते. आणि जर समजा एकत्र आयटम आला तर मग त्याच आयटममधून मायनस करायची RDD. आणि RDDचा सेकंड इफेक्ट आपण प्रॉफिट अँड लॉसच्या स्टेटमेंटला देणार आहोत, जिथे प्रोव्हिजन शब्द आहे त्याच्या समोर. एवढी एकच ॲडजस्टमेंट या शेड्यूलवर असते. लोन, कॅश क्रेडिट अँड ओव्हरड्राफ्ट नावाचं आयटम कंपल्सरी प्रत्येक प्रॉब्लेममध्ये येईलच. बिल पर्चेस अँड डिस्काउंटेड किंवा ॲडव्हान्सेस हे जे 2 आयटम आहेत हे काही प्रॉब्लेमला येतील, काही प्रॉब्लेमला येणार नाही, आणि त्यावर RDDची ॲडजस्टमेंट असणार आहे. असं आहे आपलं शेड्यूल नंबर 9 ॲडव्हान्सेसचं. त्यानंतर 10 नंबरचं शेड्यूल आहे फिक्स ॲसेट्सचं. आता बँकेकडे असणाऱ्या फिक्स ॲसेट जे आहेत तर त्यामध्ये प्रिमायसेस असू शकतो, बिल्डिंग असू शकते, लँड असू शकते, एखादी लीज होल्डने प्रॉपर्टी घेतलेली असू शकते, कम्प्युटर, फर्निचर असू शकतात, मशीन असेल परंतु ती काउंटिंग मशीन वगैरे असेल, इतर कुठल्याही मशिनरी नसतात, कारण की बँकेच्या ॲसेट्सचा विचार करतो आहे आपण. आणि यावर जी कॉमन ॲडजस्टमेंट आहे डेप्रिसिएशनची, ती ॲडजस्टमेंट दिली जाईल. डेप्रिसिएशन ॲसेटमधून आपल्याला मायनस करायचा आहे. आणि त्याचा सेकंड इफेक्ट जो आहे तो आपण दाखवणार आहोत 16 नंबरच्या शेड्यूलला, ऑपरेटिंग एक्सपेन्सेसला. हे आहे 10 नंबरचं शेड्यूल फिक्स ॲसेट. त्यानंतर 11 नंबरच्या शेड्यूलला अशा ॲसेट घ्यायच्या की ज्या 6 ते 10 मध्ये नाही बसलेल्या परंतु ॲसेट्स आहेत. मग त्यामध्ये जनरली येणारा आयटम आहे सिल्वर, त्यानंतर स्टॉक ऑफ स्टेशनरी ॲडजस्टमेंटमध्ये दिलं जाईल किंवा ट्रायल बॅलन्समध्ये दिलं जाईल, स्टॉक ऑफ पोस्टेज स्टॅम्प. आता ही ॲडजस्टमेंट कशी असते तर ट्रायल बॅलन्समध्ये तुम्हाला प्रिंटिंग अँड स्टेशनरी समजा 2000 रुपये दिलेली आणि ॲडजस्टमेंटमध्ये सांगितलंय की त्याचा स्टॉक शिल्लक आहे प्रिंटिंग अँड स्टेशनरीचा 500 रुपये, तर 2000 आपण 500 मायनस करणार आणि त्याचा सेकंड इफेक्ट अदर ॲसेटला दाखवणार. सेम तशीच पोस्टेज स्टॅम्पची पण स्टॉकची ॲडजस्टमेंट असते. त्यानंतर अनएक्सपायर्ड इन्शुरन्स तुम्हाला ट्रायल बॅलन्समध्ये दिलं जाईल किंवा कधी कधी ॲडजस्टमेंटमध्ये पण येऊ शकतो. अनएक्सपायर्ड इन्शुरन्स म्हणजे ज्याची मुदत अजून संपलेली नाही, त्याला आपण प्रीपेडसुद्धा म्हणतो. समजा पुढच्या वर्षीचा इन्शुरन्स आगाव दिला असेल, पुढच्या काही महिन्यांचा इन्शुरन्स आगाव दिला असेल ॲडव्हान्समध्ये, तर तो अनएक्सपायर्ड इन्शुरन्स म्हणून दाखवला जातो किंवा त्याला दुसरं नाव आहे प्रीपेड इन्शुरन्स. त्यानंतर ब्रांच ॲडजस्टमेंट नावाचा जो आयटम आहे जो ट्रायल बॅलन्समध्ये तुम्हाला डेबिट साईडला दिलेला असेल तर 11 नंबरला दाखवायचा आणि क्रेडिट साईडला दिलेला असेल तर 5 नंबरला दाखवायचा. त्यानंतर इंटरेस्ट ॲक्रूड ऑन इन्व्हेस्टमेंट, इन्व्हेस्टमेंटवरचं जर इंटरेस्ट येणं बाकी असेल, म्हणजे समजा तुम्हाला ॲडजस्टमेंटमध्ये दिलं असेल किंवा ट्रायल बॅलन्समध्ये दिलं असेल की इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट एवढे एवढे टक्के कॅल्क्युलेट करा म्हणून, तर त्याचा एक इफेक्ट जो आहे तो आपण देतो 13 नंबरच्या शेड्यूलला इंटरेस्ट अर्नला, आणि दुसरा इफेक्ट 11 नंबरच्या शेड्यूलला द्यायचा अदर ॲसेटला. इथपर्यंत ॲसेट साईड आपली कम्प्लीट होते. आणि 12 नंबरला कंटिंजंट लायबिलिटीज ज्या आहेत त्यामध्ये ॲक्सेप्टन्स, एंडोर्समेंट, अदर ऑब्लिगेशन, बिल डिस्काउंटेड लायबिलिटी या पद्धतीने काही आयटम देतात जे शक्यतो ॲडजस्टमेंटमध्ये असतात. ट्रायल बॅलन्समध्ये जर दिले तर त्याचा इफेक्ट कॅन्सल करण्यासाठी दोन्ही साईडला हे आयटम येतात. तर हे आयटम जे आहेत 12 नंबरला कंटिंजंट लायबिलिटीला शक्यतो ॲडजस्टमेंटमध्ये दिलेले असतात. 12 नंबरच्या शेड्यूलचे आपल्याला टोटल करायचे आहे परंतु त्याचा बॅलन्स शीटच्या टोटलशी काही संबंध नाही. बॅलन्स शीटची टोटल जी आहे ती 1 ते 5 आणि 6 ते 11 इथेच टॅली होते. इथपर्यंत आपलं बॅलन्स शीट कम्प्लीट होतं. त्यानंतर आहे प्रॉफिट अँड लॉसचे आयटम. प्रॉफिट अँड लॉसचं पहिलं शेड्यूल आहे 13 नंबरचं इंटरेस्ट अर्न. यामध्ये क्रेडिट साईडला आलेलं इंटरेस्ट, क्रेडिट साईडला आलेला डिस्काउंट, ॲडजस्टमेंटमध्ये आलेलं किंवा ट्रायल बॅलन्समध्ये आलेला इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट हे आयटम येतात. यापैकी रिबेटचे ॲडजस्टमेंट जर इंटरेस्ट अँड डिस्काउंट एकत्र असेल तर त्यावर करायची, आणि इंटरेस्ट अँड डिस्काउंट सेपरेट असेल तर डिस्काउंटमधून रिबेट काय करायचा, मायनस करायचा.
आणि त्याचा सेकंड इफेक्ट 5 नंबरच्या शेड्यूलला द्यायचा. त्यानंतर 14 नंबरचं शेड्यूल आहे अदर इन्कम. ट्रायल बॅलन्समध्ये क्रेडिट साईडला आलेले आयटम परंतु इंटरेस्ट आणि डिस्काउंट सोडून असतील तर ते सर्व आयटम आपण अदर इन्कमला दाखवतो. त्यामध्ये जनरली येणारे आयटम कमिशन रिसिव्ह, डिव्हिडंड रिसिव्ह, रेंट रिसिव्ह, शेअर ट्रान्सफर फी हे आहेत. परंतु काही प्रॉब्लेममध्ये एखादे ॲसेट तुम्ही जर सेल केले असेल किंवा एखाद्या ॲसेटचं जर रिव्हॅल्युएशन झालं असेल आणि त्यावर प्रॉफिट झाला असेल तर तो प्रॉफिट देखील दाखवला जातो. प्रॉफिट ऑन रिव्हॅल्युएशन ऑफ ॲसेट किंवा सेल ऑफ ॲसेट आणि त्यातून होणारा लॉस हा लेस केला जातो. लॉस झाला तर लेस करायचा आणि जर फक्त लॉसच झाला प्रॉफिट झालाच नाही तर फिगर जी आहे ती मायनसमध्ये म्हणजे कंसामध्ये आउटरला दाखवायची. प्रॉफिट ऑन रिव्हॅल्युएशन त्यातून लॉस ऑन रिव्हॅल्युएशन लेस करायचं. पण जर समजा एखाद्या प्रॉब्लेमला फक्त लॉस असेल तर फिगर जी आहे ती तुम्ही मायनसमध्ये आउटरला दाखवायची म्हणजे कंसामध्ये आउटरला दाखवायची. हे आहे आपलं 14 नंबरचं शेड्यूल अदर इन्कमचं. इंटरेस्ट सोडून इतर इन्कम जे आहेत ते आपण अदर इन्कमला दाखवणार आहोत. त्यानंतर 15 नंबरचं शेड्यूल आहे इंटरेस्ट एक्सपेंडेड किंवा पेड. डेबिट साईडला जर इंटरेस्ट आलं असेल, नुसतं इंटरेस्ट नाव असेल किंवा इंटरेस्ट ऑन फिक्स डिपॉझिट, इंटरेस्ट ऑन सेव्हिंग डिपॉझिट, इंटरेस्ट ऑन करंट डिपॉझिट, तर ते सर्व इंटरेस्ट जे आहेत ते 15 नंबरला दाखवायचे असतात. यावर कोणत्याही प्रकारची ॲडजस्टमेंट नसते. आणि लास्ट शेड्यूल आहे ऑपरेटिंग एक्सपेन्सेसचं. ऑपरेटिंग एक्सपेन्सेसला बँक चालवण्यासाठी लागणारे सगळे खर्च दाखवले जातात. थोडक्यात इंटरेस्ट सोडून बाकी जे पण एक्सपेन्सेस येतील डेबिट साईडला ट्रायल बॅलन्समध्ये ते सर्व इथे दाखवतात. रेंट, रेट, टॅक्सेस, इन्शुरन्स, ऑडिट फीज, रिपेअर्स अँड मेंटेनन्स, डिप्रिसिएशन, बॅड डेप्ट, ॲडव्हर्टाइजमेंट, कमिशन पेड, सॅलरीज, वेजेस, डायरेक्टर फीज, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस, कॅरेज, फ्रेट, प्रिंटिंग अँड स्टेशनरी, पोस्टेज अँड टेलिग्राम, इलेक्ट्रिसिटी बिल, टेलिफोन बिल, हे सर्व खर्च जे कॉमन खर्च आहेत ते सर्व राहिलेले खर्च ऑपरेटिंग एक्सपेन्सेसला दाखवले जातात. फक्त आरडीडीच्या ॲडजस्टमेंटचा सेकंड इफेक्ट काही इथे येत नाही, तो आपण प्रोव्हिजनला दाखवत असतो. बाकी सर्व जे खर्च आहेत ते सर्व ऑपरेटिंग एक्सपेन्सेसला दाखवले जातात. याप्रमाणे आपला बँकिंग कंपनीज फायनल अकाउंटचा जो फॉर्मॅट आहे तो इथे संपतो. एकूण 16 शेड्यूल्स आहेत आणि 2 स्टेटमेंट आहेत. आता ज्यावेळेला तुम्ही स्टेटमेंट आणि शेड्यूल्स आखतात त्यावेळेला बॅलन्सशीटचं स्टेटमेंट झालं की बॅलन्सशीटचे 12 शेड्यूल आखायचे, त्यानंतर प्रॉफिट अँड लॉसचं स्टेटमेंट आखायचं आणि त्यानंतर प्रॉफिट अँड लॉसचे 4 शेड्यूल्स आखायचे. यात कुणाला काही शंका असेल तर विचारा. इथे आपला फॉर्मॅट जो आहे बॅलन्सशीटचा आणि प्रॉफिट अँड लॉसचा तो कम्प्लीट होतो.